राजधानी दिल्लीतल्या करोलबागमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. एका IAS सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी अचानक वाढलं आणि त्या पाण्यामध्ये बुडून 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे. मी सध्या घटनास्थळी आहे. दिल्लीतल्या करोलबाग परिसरामध्ये राऊज IAS स्टडी सर्कल आहे 1953 पासून. आणि आपण पाहतो याच हा समोरचा खरं तर हॉल दिसतो आहे आपल्याला. आणि ह्या हॉलच्या खाली बेसमेंटला लायब्ररी होती, कारण UPSC चे अनेक विद्यार्थी म्हणजे हजारो विद्यार्थी या संपूर्ण करोलबाग परिसरामध्ये अभ्यासाला अभ्यास करत असतात. आणि सगळ्या लायब्ररी खरं तर बेसमेंटलाच केलेल्या आहेत. आणि अचानकपणे पाण्याचा स्तर तिथला वाढला, कारण पाईप्स फुटल्या होत्या असं देखील सांगितलं जातं आहे. आणि सध्या दिल्ली पोलिसांनी संपूर्ण हे बॅरिकेटिंग या परिसरामध्ये केलेलं आहे. दुसरीकडं MCDचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून इथं कचरा गोळा करणं किंवा इतर जी कामं आहेत ती देखील केली जात आहेत. महत्त्वाचं हेच आहे की केरळ, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या 3 राज्यांमधले हे विद्यार्थी होते. त्यामध्ये 2 विद्यार्थिनी आहेत आणि 1 विद्यार्थी देखील आहे. सांगावं लागेल की महाराष्ट्रातले देखील हजारो विद्यार्थी या करोलबाग परिसरामध्ये आहेत, कारण UPSCचं हब म्हणून या संपूर्ण परिसराला ओळखलं जातं. आणि ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर आपण समोर पाहतोय विद्यार्थ्यांचा आक्रोश. विद्यार्थी संघटना ज्या आहेत त्या रस्त्यावर उतरलेल्या आहेत, कारण दिल्ली सरकारच्या विरोधात खरं तर हे आंदोलन केलं जात आहे. महत्त्वाचं हेच आहे की या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी आहे. त्याचबरोबर मंत्र्यांनी इथं भेटी द्याव्यात, लोकप्रतिनिधींनी भेटी द्याव्यात असं देखील त्यांची त्या विद्यार्थ्यांची सगळ्या मागणी आहे. आणि मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.